बघा, समित्या उपसमित्या हा खूप झालेल्या आहेत. समित्या उपसमित्यांचा पाऊस पडलेला आहे. त्या समित्यांवरती अजित पवार, चंद्रकांत दादा पाटील, सध्याचे मुख्यमंत्री हे अनेक वर्ष काम करतायत, केलं, पण तरीही गेले 15 दिवसापासून मनोज दरंगे पाटील यांनी प्राणपणाला लावून जे उपोषण सुरू केलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण बिघडत चाललं. विशेष अधिवेशनामध्ये केंद्र सरकारचे विशेष अधिवेशन घेत आहे, त्या विशेष अधिवेशनामध्ये हा विषय आला पाहिजे, अमेंडमेंट केली पाहिजे, घटना दुरुस्ती केली पाहिजे आणि सर्वसमावेश पोषक असा तोडगा काढणं गरजेचं आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. एक तरुण नेता महाराष्ट्राचा, मराठा समाजाचा अशा प्रकारे जर आपला जीव पणाला लावत असेल आणि सरकार फक्त चर्चा, बैठका, समित्या, उपसमित्या पक्षामध्ये गुंतून पडला असेल तर ते काय योग्य नाही. कालच्या बैठकीत काय निर्णय झाले याच्याशी बाहेर कोणाला काय पडलेलं नाही. तुम्ही अंमलबजावणी काय करताय, 16 तारखेला की 17 तारखेला काहीतरी आता मराठवाड्यामध्ये कॅबिनेट बैठक आहे, हे मुख्यमंत्री आपली कॅबिनेट बैठक मराठवाड्यात घेत आहेत. त्यांना त्याच्या आधी दरंगे पाटलाचं उपोषण गुंडाळायचं, म्हणून ही खोटी आश्वासन देणं समित्या उपसमित्या की त्यांच्या मराठवाड्याच्या कॅबिनेट बैठकीला अपशकून नको, लोकांनी रस्त्यावर येऊ नये, लोकांनी बंद पुकारू नये, हां, लोकांनी मंत्र्यांवरती हल्ले करू नयेत, लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाड्या फोडू नयेत, या भीतीपोटी त्यांना दरंगे पाटलांचं उपोषण आणि तो ते आंदोलन गुंडाळायचं. मलाही वाटतं, शिवसेनेलाही वाटतं की त्या तरुण नेत्याचे प्राण महत्त्वाचे आहे, त्याच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, मलाही वाटतं, दोघींना वाटतं, पण त्यासाठी एक योग्य तोडगा समोर आला पाहिजे. आम्ही तरी कोणता तोंडाने सांगणार त्यांना, आपण मागे घ्या. शेवटी हा स्वाभिमानाचा विषय आहे, समाजाचा विषय आहे, त्यांनी त्यासाठी आपलं प्राणपणाला लावलं होतं. आणि जेव्हा मी त्यांना प्रथम पाहिलं जाऊन उद्योजींबरोबर, तेव्हाच मी बोललो की हा माणूस मागे हटणार नाही, कारण त्याला काही मिळवायचं नाही आहे, तो नेता नाही आहे, त्याला लोकांनी नेता केलाय, त्याच्यामुळे तो काही ठोस कागद आदेशाचा हातात पडल्याशिवाय दरंगे पाटील हे उपोषण सोडतील असं मला वाटत, कारण त्यांचा स्वभाव मी त्या दिवशी पाहिला. हे जे बरेचसे इकडे जे आले होते राष्ट्रप्रमुख, त्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला जो बायडन पासून सौदीच्या प्रिन्स पर्यंत हिंदुस्थानातून काही ना काहीतरी देण्याचं आम्हीच त्यांना दाखवल्यावरती झाले. प्रकाश आंबेडकरांनी केलेला आरोप हा गंभीर आहे. 12 लाख कोटीचं एक करार डिफेन्स संदर्भातला अमेरिकेशी गेल्यावरच जो बायडन निघाले, त्याच पद्धतीनं सौदीचे प्रिन्स आले बारसू प्रकरणात. प्रत्येकाला आपल्यातून आपल्याकडून काही ना काहीतरी, एखादा करार रिगार्डिंग डिफेन्स असेल, अन्य काही गोष्टी असतील, त्या दिल्यावरच बरेचसे इथे. आता फ्रान्स राफेल आहे ना, उगाच आले नाही ते इथे, हे आपल्याकडून त्याची ओरबडायला आलं. प्रकाश आंबेडकरांनी केलेला आरोप हा अत्यंत गंभीर आहे, तो नुसता आरोप नाही, त्यांनी पुरावे दिले आणि त्या संदर्भात या देशात चर्चा होणं गरजेचं. सर, माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंग म्हणतात आता पीओके आपोआप भारतात विलीन होईल, केंद्र सरकारने कलम हटवले आणि इथली परिस्थिती सध्या निर्माण झाली. आर्मी प्रमुख असलेल्या व्यक्तीने इतके बेजबाबदार वक्तव्य करू नये. आधी लडाखची जी चिन्ह जमीन गेलेली आहे ती ताब्यात घ्या. लडाख, अरुणाचल प्रदेश, हा गलवान व्हॅली, जे चिन्ह ताब्यात घेतलंय, घुसले आहे, आणि ते ताब्यात घ्या, मग पुढे आपण पाहू जाऊ. चलिए, ओके.
यूके इंडिया में शामिल हो जाएगा, कह रहे थे स्वागत है। हमने हमेशा ये देखा है, एक स्वप्न देखा है हमने, एक अखंड भारत बने, अखंड हिंदुस्तान बने। पाक ऑक्युपाइड कश्मीर जो है, हम हमेशा बोलते हैं हमारा हिस्सा है, लेकिन एक्स आर्मी चीफ जब अपने पद पर थे तब लेने की कोशिश करनी चाहिए थी आर्मी चीफ ने। अब कैसे आप ले सकते हो? हम आपका स्वागत करेंगे अगर उस बारे में कोई पहल होती है तो, लेकिन इससे पहले मणिपुर को शांत की, मणिपुर तक चाइना घुस गया है। राहुल गांधी जी जो कह रहे हैं कि लड़ाक में चीन घुस गया है, 20,000 वर्ग किलोमीटर जमीन कब्जे में ली है, अरुणाचल का हिस्सा चाइना के मैप पर दिखाया गया है, ये पहले खत्म करो, ये पहले अपने कब्जे में लीजिए, फिर बाद में अपने आप पीओ के हिंदुस्तान में आ जाएगा, उसके लिए आपकी जरूरत नहीं है भाई साहब। तो केरला हाई कोर्ट में सर तो सर सेना रोजिन का सर सर को बड़ा आरोप लगा है। जेडीयू के ललन सिंह ने कहा है कि नीतीश कुमार पीएम पद के दावेदार बन सकते हैं। देखिए हमारे पास ललन सिंह जी या नीतीश कुमार जी या ममता बनर्जी, राहुल गांधी जी, हमने हमेशा कहा इंडिया अलायंस में कोई डिक्टेटरशिप नहीं है, डेमोक्रेसी है। हमारे पास चॉइस है प्रधानमंत्री पद के लिए, बस मैं ही बनूंगा, मैं ही झंडा फहराऊंगा नेक्स्ट ईयर, ये नहीं है। जनता के लिए चॉइस है, जनता के लिए चॉइस है, कोई भी बन सकता है।